स्टॉकची प्राईस इथंपर्यंत आलेली असते आणि आपण तिकडे पोझिशन बनवतो. दोन्हीपैकी एक होऊ शकतं, एकतर स्टॉकची प्राईस अजून वाढू शकते किंवा हितून प्राईस पुन्हा खाली जाऊ शकते. या दोन्ही केसमध्ये काय होईल, एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस तरी होईल. जर तुम्ही बाय केला असेल तर प्राईस वाढलेली असेल, सेल केला असेल तर प्राईस कमी होईल जेणेकरून तुमचं प्रॉफिट होईल, किंवा याच्या अपोजिट झालं तर लॉस होऊ शकतो. मग आता आपण काय करायचं, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि खूप चांगली स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी मी सुद्धा वापरतो आहे. आणि ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली तर 101% खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट तुम्ही मिळवू शकता याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करत रहा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर मी इंट्राडे करतो आहे पण मला प्रॉफिट होत नाही, बऱ्याच वेळा लॉस होतो. ज्या पोझिशनला मी बाय करतो इथून तर थोडासा स्टॉकची प्राईस वर जाते पण इथून पुन्हा प्राईस खाली येते आणि माझं खूप मोठं नुकसान होतं, पण मला प्रॉफिट राईड करता येत नाही, लॉसेस मी राईड करत बसतो. मी 2,000, 3,000, 4,000 लॉसेस होत जातात, मी ते बघत असतो. आत्ता प्राईस वर येईल, नंतर येईल, पुन्हा येईल, मी याचीच वाट बघत असतो, पण ॲक्च्युली ते तसं होत नाही. पण ज्यावेळी प्रॉफिट होतं ना त्यावेळी इथून इथे प्राईस आली, मला 500 रुपये मिळाले, 700 रुपये मिळाले, मी लगेच त्यामधून बाहेर पडतो. मला वाट बघायची इच्छाच होत नाही, थोडंसं प्रॉफिट दिसलं ना मी त्यातून बाहेर पडतो. असंच सगळ्यांच्या बाबतीत घडतं. आणि हे का घडतं, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. जे मला मिळालं आहे ना ते माझ्यासाठी इनफ आहे म्हणून मी तेवढ्यातून लगेच बाहेर पडतो, कारण इथून प्राईस खाली आली तर. पण जेव्हा लॉस होतो ना तेव्हा आपण 200, 500, 1,000 वरून बाहेर नाही पडत, कारण आपल्याला वाटत असतं अजून प्राईस वर जाईल. आता इथंपर्यंत आले ना, इथे हा सपोर्ट लेवल असेल, कदाचित इथे माझा लॉस स्टॉप होईल आणि इथून पुन्हा वर प्राईस जायला सुरू होईल, जेणेकरून माझा लॉसेस पुन्हा प्रॉफिटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात करेल. पण ॲक्च्युली तसं घडत नाही, तो लॉस अजून वाढायला लागतो. 2,000 चा 4,000, 5,000, 8,000 लॉस होतो आणि तेव्हा आपण बाहेर पडतो, कारण प्राईस आपली खूप जास्त लो झालेली असते आणि खूप मोठा लॉस झालेला असतो. काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्या सोडल्या तर मॅक्सिमम कंपन्या खूप चांगल्या प्रकारे ग्रो होताना दिसत आहेत. ॲक्च्युली या स्टॉकची प्राईस एवढी नको हवी होती, बट प्राईस कंटिन्युअसली वाढताना दिसते. मग या केसमध्ये काय होतं, आपण दररोज 500 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये तर कमवतोय, पण जेव्हा स्टॉक मार्केट खाली जायला लागतं ना तेव्हा आपला खूप मोठा लॉस व्हायला लागतो. आपण स्विंग ट्रेडिंग केलेलं असतं, थोडं पोझिशनल ट्रेडिंग केलेलं असतं, त्याच्यामध्ये लॉस व्हायला लागतो. काय होतं, आपण आज बाय केलेलं असतं, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस आपल्याला प्रॉफिट मिळतं, एक सर्टन लेवलला आपल्याला प्रॉफिट मिळत असतं, पण तिथून स्टॉक मार्केट जेव्हा खाली पडायला लागतं ना तेव्हा आपल्याला दिसत सुद्धा नाही, कंटिन्युअस स्टॉक मार्केट खाली जाताना दिसतं. एवढी मोठी रेड कॅन्डल दिसते ना, ती बघून चक्कर येण्याची वेळ येते. मग या केसमध्ये काय करायचं, या केसमध्ये काय करायचं, याची खूप चांगली ट्रिक मी तुम्हाला सांगतो आहे, ज्याचा वापर करून मी आजपर्यंत खूप चांगलं प्रॉफिटसुद्धा कमवत आलो आहे. आता थोडंसं मी तुम्हाला हे स्क्रीनवर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, एक मी स्टॉक ओपन केला आहे एस्कॉटचा. आता एस्कॉटच असायला हवा असंही नाही, कारण ऑलमोस्ट सगळे स्टॉक कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. आता हे अपट्रेंडमध्ये जाताना तर आपण पाहतोय, पण जेव्हा समजा आता इथून आपण गुंतवणूक केली असेल आणि स्टॉकची प्राईस वाढत गेली आणि इथून जर हा स्टॉक सडनली फॉल झाला तर खूप मोठा लॉस होण्याची शक्यता असते. आणि हा लॉस किती असतो, आजपर्यंत जेवढं आपण कमवलं ना त्या एका लॉसमध्ये आपण सगळं घालवतो. या केसमध्ये काय करायचं, तर या केसमध्ये खूप चांगलं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो आहे, माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो आहे. सपोज मी इकडे इन्व्हेस्ट केली असेल, इन्व्हेस्ट केल्यानंतर स्टॉकची प्राईस तर वाढत आहे कारण मी ते डिलिव्हरीमध्ये बाय केलं होतं. आता इथून थोडासा हा करेक्ट झाला, पुन्हा हा वर जातो आहे, मग मला इथे भिवून सेल करण्याची काहीच गरज नाही. का नसते हे मी तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगणार आहे. आता इथून हा स्टॉक पुन्हा थोडासा करेक्ट झाला, इथं मला भिण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण आपण म्हणू शकतो की इथून अरे मोठा फॉल येण्याची शक्यता आहे. इथून पुन्हा हा थोडा वर गेला, इथून पुन्हा हा खाली येतो आहे. आता इथेसुद्धा मला घाबरण्याची गरज नाही. ही का नाही हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. सपोज माझी गुंतवणूक इथे झालेली आहे, इथे मी इन्व्हेस्ट काही रक्कम केलेली आहे, ती ही डिलिव्हरीमध्ये, डिलिव्हरी म्हणजेच लॉंग टर्मसाठी मी याच्यामध्ये गुंतवणूक केली आहे आणि ही लॉंग टर्म माझ्यासाठी असतो 1 महिना, 2 महिना, 4 महिने, त्याच्यापेक्षा जास्त काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच स्टॉक असतात ज्याला मी खूप लॉंग टर्मसाठी होल्ड करतो, म्हणजेच 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष. जास्त स्टॉक मी खूप जास्त लॉंग टर्मसाठी प्लॅन नाही करत,
मॅक्सिमम स्टॉक मी शॉर्ट टर्मसाठीच प्लॅन करतो आणि थोडं प्रॉफिट मिळवून त्याच्यामधून मी बाहेर पडतो. बट ॲक्च्युली याच्यामध्ये काय घडतं तुम्ही आता बघू शकता. इथून स्टॉकची प्राईस अशी वर जाते. आता इकडे जेव्हा मला हा पॅटर्न दिसतो, आता हा पॅटर्न कोणता आहे, का आहे आणि त्याचा कशाप्रकारे वापर करायचा हे माझे जे काही कोर्स जॉईन केलेली लोकं आहेत त्यांना माहिती असेल, माझ्या सगळ्या स्टुडंटना माहिती असेल कशाप्रकारे इथं आपण ट्रेड करतो. आता इथे मला सिग्नल मिळतो सेल करण्याचा. आता सेल करायचा आहे याचा अर्थ मी इंट्राडेमध्ये करतो आहे. इंट्राडेमध्ये इथं मी सेल केलं, सेल केल्यानंतर स्टॉकची प्राईस खाली आली आणि पुन्हा इथे मी बाय करतो आहे आणि हे जे काही असेल डिफरन्स हा माझा प्रॉफिट असेल. बट तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी प्रॉफिट होतो का? हो, बऱ्याच वेळा होतो आणि काही वेळा लॉससुद्धा होतो. आता इथे पुन्हा स्टॉकची प्राईस वर गेली, इथे मला एक पॅटर्न दिसतो आहे, तो पॅटर्न बघून मी इथे पोझिशन बनवली. इथंपर्यंत मी प्रॉफिट राईड केलं किंवा इथंपर्यंत पण केलं. सपोज हे माझं प्रॉफिट असेल किंवा इथे मी पोझिशन बनवली असेल तर हे माझं प्रॉफिट असेल. आता हे प्रॉफिट कशाप्रकारे मी मिळवतो आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, इंट्राडे करून याच्यातून मला प्रॉफिट मिळतं आहे. पण इथून समजा हा स्टॉक जर जोरात फॉल न होता जर वर गेला तर? बेसिक कन्सेप्ट मी पहिला क्लिअर करतो. जेव्हा मी स्टॉक पहिला सेल करतो, एखादा शेअर आपण पहिल्यांदा सेल करतो, त्याच्यानंतर आपल्याला बाय करावं लागतं. सेल का करतो? कारण मला वाटत असलं स्टॉकची प्राईज वरून खाली येणार. आता या लोकेशनवरून जेव्हा या लोकेशनला प्राईज येईल तेव्हा मला इथे सपोज 20 रुपयाचं पर शेअर प्रॉफिट होईल. माझ्याकडे 100 शेअर्स असतील तर माझं टोटल प्रॉफिट असेल 2000 रुपये. पण जर हा स्टॉक खालच्या दिशेने न जाता वर गेला तर काय होऊ शकतं? सपोज हा स्टॉक इथंपर्यंत पोहोचला, इथे पोहोचल्यानंतर 20 रुपयांनी जर याची प्राईज वरती वाढली तर 20 रुपये माझा लॉस असेल. जसं इकडे 2000 रुपये प्रॉफिट झालं तसंच 2000 रुपये हा लॉससुद्धा माझा होऊ शकतो. मग या केसमध्ये आता काय होतं? ऑलरेडी मी डिलिव्हरीमध्ये काही माझी पोझिशन बनवलेली आहे, हा स्टॉक पूर्णपणे वर जाताना मला दिसतो आहे. पण इथे जेव्हा मी शॉर्ट टर्मसाठी खाली येताना मला दिसेल ही पोझिशन असेल किंवा इथे असेल, हा शॉर्ट टर्मसाठी खाली येतो आहे, मग याच्यातून सुद्धा मी प्रॉफिट कमवतो आहे तेही इंट्राडेमधून. इथे मी डिलिव्हरीमध्ये ऑलरेडी बाय केलेलं तर आहेच. ही स्टॉकची प्राईस वर जाईल तर माझं डिलिव्हरीचं प्रॉफिट वाढत जाईल, जर ही प्राईस खाली येईल तर डिलिव्हरीचं प्रॉफिट मला खाली येताना सुद्धा दिसेल. सपोज जसं मी तुम्हाला म्हटलं, ही स्टॉकची प्राईस खाली न येता जर वर गेली आणि माझा इथे लॉस दिसायला लागला तर काय होईल? हा ॲक्च्युली ना प्रॉफिट ना लॉस असेल. का? हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सपोज इकडे मी डिलिव्हरीमध्ये बाय केलं, याचा अर्थ हा स्टॉक वर जाईल तेव्हा माझं प्रॉफिटसुद्धा वाढत जाईल. आणि जर मी इथे इंट्राडे केलेला असेल, या इंट्राडेची पोझिशन मी शॉर्ट केली होती कारण स्टॉकची प्राईस खाली येणार आहे, आणि ही प्राईस खाली न जाता जर ही प्राईस वर गेली तर इकडे मात्र माझा लॉस होतो पण डिलिव्हरीमधून मला इकडे प्रॉफिट होत आहे, ज्यामुळे ही पोझिशन मी इकडे स्क्वेअर ऑफ करेन. इंट्राडेमध्ये माझा लॉस झालेला असेल बट इकडे माझं प्रॉफिट असेल, ज्यामुळे मी हे प्रॉफिट काही पोर्शन इकडे मी बुक करू शकतो आणि इथून बाहेर पडून हा लॉस इकडेच माझा कवर होऊ शकतो. सोप्या भाषेत मी अजून एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. डिलिव्हरीमध्ये मी बाय केलं होतं त्याच्यामुळे जेव्हा प्राईस वाढेल तेव्हाच मला प्रॉफिट होणार, आणि हे प्रॉफिट इकडे जेव्हा मला लॉस दिसेल तेव्हा मी लॉस पण बुक करेन आणि हे प्रॉफिट पण बुक करेन, जेणेकरून आजच्या दिवसाचा माझा लॉस हा 0 असेल. याच्यामध्ये फक्त जे काही ब्रोकरेज असेल तेवढंच तुमचं जाईल, 100 रुपये 200 रुपये जे काही असेल ते टोटल ब्रोकरेज इंट्राडे आणि डिलिव्हरीचं मिळून सांगतो आहे मी तुम्हाला. म्हणजेच माझा लॉस प्रॅक्टिकली पाहिला तर तो फक्त ब्रोकरेजच जाईल, आणि जर आपण टोटल ट्रेडिंगमध्ये लॉस असेल तो कम्प्लिटली 0 असेल. हे एका दिवसासाठी, आणि हे कधीसाठी? फक्त ट्रेड आपल्या विरोधात जाईल तेव्हाच. सपोज तुमचा सक्सेस रेशो असेल 60% जेव्हा सक्सेस रेशो असतो त्यावेळी काय होईल? 6 वेळा प्रॉफिट होईल, 4 वेळा लॉस होईल. पण लॉस हा सुद्धा असाच असणार आहे, म्हणजे 0 असणार आहे. पण प्रॉफिट मात्र किती होईल? इकडे जेव्हा स्टॉक खाली येईल तेव्हा मी प्रॉफिट बुक करणार आहे. 2000 4000 5000 जे काही प्रॉफिट होईल ते मी बुक करतोय आणि हे 5000 रुपये मी घेतोय. पण डिलिव्हरीमधला स्टॉक मी इकडे सेल नाही करत. का नाही करत? कारण मला माहिती आहे हे शॉर्ट टर्मसाठी हा स्टॉक खाली आलेला आहे आणि पुन्हा तो रिट्रेस होऊन वर जाणार आहे, आणि इथे जेव्हा येईल तेव्हा मी पुन्हा ट्रेड बनवेन, तेव्हा मी शॉर्ट करेन, आणि जर स्टॉकची प्राईस खाली आली तर माझं प्रॉफिट होईल आणि जर वर गेली तर माझं ना प्रॉफिट होईल ना माझा लॉस होईल.
आशा करतो ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. आता याचा वापर मॅक्सिमम कधी करायचा, जेव्हा तुम्हाला डाऊट असतो की आता मार्केट ऑल टाईम हायला गेलेलं आहे आणि इथून आता ते खाली येणार आहे, त्यावेळी याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. नॉर्मली तर याचा होऊ शकतो, बट ज्यावेळी तुम्हाला भीती असते की आता मार्केट जोरात खाली पडणार, यावेळी त्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. कारण मार्जिन आपण खूप कमी वापरतो आणि त्याच्यामधून खूप जास्त स्टॉक आपल्याला मिळतात. जशी आत्ता स्थिती आहे की मार्केट आज खाली येईल की उद्या येईल, प्रत्येकाच्या मनात भीती असते, पण ते ॲक्च्युअली कधी खाली येणार हे कोणालाच माहिती नसतं. मार्केट थोडंसं रिट्रेस होतं, खाली येतं, पुन्हा वर जातं. पण या केसमध्ये आणि या सिच्युएशनमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवू शकतो. म्हणून जर तुम्हाला माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर 101% मला कॉल करू शकता. माझी टीम आहे, मी आहे, तुम्हाला सपोर्ट करतो आहे, तुम्हाला चांगला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनवण्यासाठी मदत करतो आहे. जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल, सुरुवात करत असाल, तरीसुद्धा कॉल करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून देऊ आणि सपोर्टसुद्धा देऊ. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि चॅनलला सबस्क्राइब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.